जे समसंबंधाच्या बाबतीत आपण चर्चा करत होतो, विविध प्रकारचे आकार आणि त्यामधला संबंध असतो बघा, असा त्रिकोणाप्रती उलटा शेप त्या ठिकाणी आहे, एल शेप आहे, उलटा एल आहे, असा झिगझॅग मानार आहे, डायमंड शेप आहे, आणि असा वेव प्रकारचे काही रचना असतात आणि त्या रचनांना अनुसरून आपल्याला समसंबंध हे ओळखायचे असतात. खालील मनोऱ्याचे निरीक्षण करा व योग्य पर्याय निवडा. आता अशा पद्धतीचा मनोरा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा दिलेला असतो आणि त्यावर आधारित तीन प्रश्न एका मनोऱ्यावर असतात. बघूया तर या ठिकाणी दिलेला जो मनोरा आहे 1 ते 46 अशा संख्या या ठिकाणी नैसर्गिक संख्या आपण ज्यांना म्हणतो त्या पद्धतीने दिलेली आहे. आणि हा प्रश्न आहे पहिला, बघा 1211 साधारणपणे आपल्याला संख्या वाचण्याची अशीच सवय असते, परंतु मला सांगायला या ठिकाणी तुम्हाला आवडेल की मनोऱ्यावर आधारित प्रश्न सोडवत असताना ती संख्या जी वाचन आपल्याला करायचं आहे ते वाचन आपण नेहमी 2 डिजिटमध्ये किंवा ते वाचायचं कसं बघा, 12-11 14-11 36-27 आणि पुढे प्रश्नचिन्ह असं जर वाचलं तर या मनोऱ्यावर जे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत ते सहज आपल्याला शोधता येतील. बघा आता या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे 12-11 म्हटल्यानंतर लगेचच आपल्या या ठिकाणी अशी जी आहे ती रचना तयार होते, त्याचा संबंध जो आहे तो 14-11 बरोबर लावलेला आहे, म्हणजे अशी आकृती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढे जो आहे 36-27 म्हणजे डाव्या बाजूला जे आहे तो अशा ह्या दोन संख्या त्यांनी गृहीत धरलेल्या आहेत. आणि मग साहजिकच आहे उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर 46-35 असा जो आहे हा क्रम त्या ठिकाणी आपल्याला लावता येतो, अर्थातच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर घ्यावं लागेल, 36-35. दुसरा प्रश्न आहे 13-21 13-25 41-21 आणि प्रश्नचिन्ह. मागच्याच प्रश्नाप्रमाणे जर आपण साधारणपणे इथं जर निरीक्षण केलं तर 13-21 म्हटलेलं आहे, 13 संबंध जो आहे हा 21 या संख्येशी अशा पद्धतीने लावलेला आहे, आणि त्याच्या शेजारी किंवा त्याचा संबंध जो आहे 13-25 म्हणजे अशा पद्धतीने लावलेला आहे, असा प्रकारची आकृती या ठिकाणी तयार झालेली पाहायला मिळते. आणि मग जर पुढे निरीक्षण केलं तर 41-21 आपल्याला दिसते, 41 संबंध हा 21 लावलेला आहे, म्हणजे अशा पद्धतीने आकृती तयार होते. अर्थातच काय, जर मग पुढे याचा विचार करता आपण जर बघितलं तर ती आकृती तयार होत असताना आपल्या पद्धतीने असा उलटा आकृती त्याची तयार होते, म्हणजेच काय 41-41 जो संबंध आहे तो 25 लागलेला आहे, अर्थातच 41-25 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे जे उत्तर आहे ते त्याचं बरोबर आपल्याला गृहीत धरावं लागेल. आता बघा पुढचा प्रश्न आहे 28-20-38 34-26-44 30-22 आणि 40 आणि पुढे प्रश्नचिन्ह दिले. नीट निरीक्षण करा, आपल्या असं सहज लक्षात येईल की 28-20-38 जो आहे या संख्या आपल्याला इथे दिलेल्या आहे, परंतु मात्र ज्या वेळेला ह्या संख्या गृहीत धरल्या त्यावेळेला अगोदर 28 म्हणजे मधली संख्या घेतलेली आहे, त्याचं साधर्म्य जो आहे ते साधारणपणे इथे जर बघितलं आपण 34-26 आणि 44 मधली संख्या अगोदर घेतली तुम्हाला सांगितलं 34-26-44 इकडनं 3 संख्या सोडल्या आहेत, त्याही बाजूने 3 संख्या सोडलेल्या आहेत. आता पुढचा संबंध बघा 30-22 आणि 40 म्हणजे एक उभा स्तंभ जो आहे तो सोडून दिलाय, मधली संख्या अगोदर आहे 30-22-40 असं आहे, अर्थातच एक स्तंभ आपल्याला इथेही सोडून द्यावा लागेल. मग काय येतंय, मधली संख्या अगोदर येते 32, त्यानंतर येते 24 आणि नंतर येते 42, अर्थातच 32-24 आणि 42 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे.